वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे. ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे. जे जो देश सात स्टेजेसमध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का? या देशाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक राज्याच्या भाषा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक आपला देशच मुळात हा संघराज्य आहे आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याचा डाव आहे असं माझं मत आहे. आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चाललाय. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे. आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रॅटिक सेटअप जो देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रॅटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे. आता वेगवेगळ्या राज्यांच्या मुदती वेगवेगळ्या पद्धतीनं संपतात, त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात, यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला, म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटतात. म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन हे आहे. ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे. आणि दुसरा भाग आहे की उद्या काही राज्य बरखास्त करणं, काही राज्यांच्या आता समजा मी मगाय सांगितलं जसं 28 किंवा 27 मग निवडणुका घ्या हा एकत्रित म्हणजे तुम्हाला कळेल आता झाली आहे लोकसभेची 24 निवडणूक, 27 लगेच घेऊन टाकू आपण. म्हणजे या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन आता तुम्ही 29 वन नेशन वन इलेक्शनची घोषणा करणार, डिलिमिटेशनचं काम भारतात आता होणार आहे, या सगळ्या गोंधळात आणखीन एक नवीन गोंधळ तयार करणं. अहो जे जो देश सात स्टेजेसमध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का? या देशात नक्षल भागातले प्रश्न वेगळे आहेत, आदिवासी भागातले प्रश्न वेगळे आहेत, डोंगरी भागात आपल्या मतपेट्या पोचायचे प्रश्न असतात, अशा असंख्य संकट या यंत्रणेलाही तोंड द्यावी लागतात. त्यामुळं अशा मोठ्या घोषणा करणं म्हणजेच या देशाच्या घटनेतली जी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे आणि या देशात लोकशाही कायम चिरंतन राहावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून जी फ्रेमवर्क तयार करायचं ठरलेलं केली आहे त्यांनी ते डिस्ट्रॉय करण्याचं काम आता वन नेशन वन इलेक्शन नंतर प्रेसिडेन्शियल पद्धत जशी अमेरिकेला होती तशी करण्याचा हा मार्ग आहे असं माझं मत आहे. 1967 या काळात देखील देशात विधानसभा किंवा लोकसभा असते ह्या एकत्र निवडणुका झाल्या त्यामुळे आपण विरोध का करतात? 1970 आणि आज आपण 2024 आहे, परिस्थिती देशातली बरीच बदललेली आहे आणि 70 एकत्रित निवडणुका झाल्या, त्यानंतर निवडणुका झाल्या तरी या देशात कोणाचीच अट नाही. काही राज्यांच्या मुदतपूर्व तुम्ही निवडणुका रद्द करायच्या त्या राज्यांनी निवडून आलेल्या राज्यांनी 5 राज्य करायच्याऐवजी त्यांचं करटेल करणं आणि काहींचं वाढवणं असाच प्रकार तुम्हाला याद करावा लागणार आहे. त्यामुळं मला त्यावेळच्या निवडणुका एका दिवशी लोकसभेलाही मतदान व्हायचं आणि विधानसभेलाही व्हायचं. आता सातारला मध्ये पोटनिवडणूक झाली तर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाली त्यामुळं होऊ शकत नाही असं नाही, पण भारतीय जनता पक्ष आणि सत्तारूढ लोकांचा मार्ग मी तुम्हाला त्यांची दिशा काय सांगतोय, यांना अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार सुरू केलेला आहे असं मला वाटतं. एक रिपोर्ट आलेला आहे की ज्यामध्ये भाजप
त्यांच्याच नेत्यांना धास्ती वाटते की जवळपास त्यांचे 50 वरती जागा निवडून येणार नाही असे एक पद्धतीची बातमी वृत्तपत्रात छापली. काय नाही रिपोर्ट काय मला माहित नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या तुतारीला प्रतिसाद मिळतोय तो बघितला तर त्या रिपोर्टमध्ये तथ्य आहे असं मला वाटतंय. महाविकास आघाडीच्या सगळ्या बैठका चालू आहेत, जागा वाटपांचा अंतिम निर्णय इत्यादीपर्यंत होईल आणि आपली वरिष्ठांची एकत्रित बैठक पार पडेल. मी आजही कुठेतरी वाचलं की काँग्रेसने एवढ्या घ्यायच्या, शिवसेनेने एवढ्या घ्यायच्या, आम्ही एवढ्या घ्यायच्या असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रत्येक जागेची मेरिट प्रमाणे आम्ही चर्चा करतोय. बातम्या बाहेर काहीही आल्या तरी विभागवाईज आम्ही चर्चा करतोय. आता परत उद्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघही एकत्रित बसणार आहोत. आज काँग्रेसच्या नेत्यांना मीरा भाईंदरला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते आज त्यांनी नको म्हणून विनंती केली, त्यामुळे आता उद्या ती चर्चा होईल. पण आम्ही आतापर्यंत झालेल्या चर्चा अतिशय चांगल्या चालल्यात, पुढच्याही चर्चा उत्तम होतील असा मला विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे की न सांगता लोकांची कामं केलेली योग्य नाही, लोकांना त्याची किंमत उरत नाही अशा पद्धतीची खंत व्यक्त केली आहे. कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये काय विकास कामं केली यांचा पाडा वाचलेला होता, परंतु त्या विकास कामांचा लोकांना कोणताच प्रभाव पडत नाही अशी खंत व्यक्त केली. पुढे काय त्यांनी खंत व्यक्त केली ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्याच्यावर मी बोलण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये येणार आणखी एक प्रकल्प जो नागपूरमध्ये खरं तर येणार होता सोलर प्रकल्प, तो आता पुन्हा एकदा गुजरातकडे. राज्य सरकारमधले शासनकर्ते आणि प्रशासनातले अधिकारी वर्ग हे कुणालाही मोकळं सोडत नाहीत, सगळ्यांना पिळून काढण्याशिवाय कशालाही परवानगी द्यायची नाही अशी आता पद्धत महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं लोक येतात, वाट बघतात आणि मग दुसऱ्या राज्यात निघून जातात. आता तो जर प्रकल्प गुजरातमध्ये गेला असेल तर तो गेलाच, कारण आपल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पाचा शर्ट धरून परत त्याला मागं ओढून आणायची ताकद नाही आहे. ईश्वर बाळबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे विभागाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. आमचा पक्ष ज्यावेळी 2 गटात विभागला त्यावेळी ईश्वर बाळबुद्धे काही कारणानं तिकडे राहिले, पण अलीकडे त्यांनी 1-2 भेटी घेऊन त्यांची इच्छा व्यक्त केली की तिकडे ओबीसी घटकांना न्याय मिळतोय असं वाटत नाही, आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे. शेवटी ते अनेक वर्ष जुने आमचे कार्यकर्ते होते, त्यांना आम्ही कोणतं मंत्रीपद आमदारकी कधीच दिलेली नाही, त्यामुळं ते पक्षाचे पवार साहेबांच्याशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत, ते परत येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करू.